केली केली का नाही आणि तवापासून सरेच्या आंदोलन सुरू आहे हाय ना सरेच्या आंदोलन सुरू आम्ही मोर्चा काढला होता तिथं 6 लाख कर्मचारी आणि तिथचे लोकही आमच्या मोर्चात सहभागी झाले मग ह्या टरबुजा झोपला होता का सध्या राज्य सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन संदर्भात राज्यभर संप सुरू आहे. याच दरम्यान हे कर्मचारी त्यांचे नेते जोरदार भाषण करतानाही पाहायला मिळतात. असाच विदर्भ परिसरातील एका महिला कर्मचाऱ्याचा संपामध्ये भाषण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. पेन्शन मिळेल न मिळेल तो भाग वेगळा, पण ह्या मॅडम ज्या आवेशात आणि शब्दात बोलतात हे ऐकून संपकरी टाळ्या वाजवतात खरे, पण ते कितपत योग्य हा प्रश्न आहेच. राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख, त्यांना टरबुजा ही उपाधी, हे एका सरकारी कर्मचाऱ्याला कितपत शोभतंय हे त्यांनाच ठाऊक. मंडळी सत्ता कोणाचीही असो, पण मंत्र्यांचा अशा पद्धतीने उल्लेख शोभनीय नाही. आता ह्या मॅडम म्हणतायत पेन्शन हा संविधानाने मला दिलेला अधिकार आहे. मग मॅडम ह्याच संविधानाने तुम्हाला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आदर करायलाही शिकवलंय हे विसरून चालणार नाही. आता कदाचित भावनेपोटी तुम्ही बोलून गेलाही असाल, ती तुमची तळमळ किंवा तळतळ असेलही कदाचित, पण ही तळमळ आपल्या शेतकऱ्याच्या बाबतीत आपण किती दाखवतो हा विचार व्हायलाच हवा. कारण अनेकदा क्षुल्लक कामासाठी त्याने तुमच्या कार्यालयाचे उंबरे झिजवलेत, त्याच्याबद्दल कधीतरी तळमळीने काम करा. पेन्शन तुमची हक्काची आहे की नाही ते सरकार ठरवेल, पण ताईसाहेब जिभेला जरा लगाम हवा. ब्युरो रिपोर्ट, विग्नल टाइम्स, नारायणगाव. मीडियाला बातमी आले नाही पाठवली असन काय, मला सांगा तुम्ही पाठवली नसन काय आले मीडियाला बातमी. आता हा म्हणते का आम्ही समिती नेमतो, कायला समिती नेवा लागते? तुला तुम्ही पेन्शन सुरू करायसाठी संविधानात सांगितलंय, मग आमच्यासाठीच कोण तू समिती नेमत? कोण नेमत? बरोबर आहे का नाही? बरोबर. जशी जुनी पेन्शन सुरू आहे तशी सरसकट आम्हाला सुरू करा. बरोबर आहे. आणि मला सांगा तुम्ही एवढे लोक इथं आहे, याच्यात एक तरी आमदार आणि खासदार इथं आलता का? पाहून त्याला आपली गरज नाही. बंगार पैसा भेटते ना भाऊ, द्यायले भेटते का नाही द्यायले बंगार पैसा? मस्त नंबर 2 येते पगारही येते आणि पेन्शनही सुरू आहे. आमदार झाला तरी सुरू पेन्शन, खासदार झाला तरी सुरू पेन्शन, आमच्याच दोषांनी झाला पेन्शन. एक तरी आमदार खासदारी तो उगवला काय? जामून त्याच्या घरी फुल घेऊन. आणि एक गोष्ट सांगतो, काही काही कर्मचारी इथं आले नाही म्हणलं, आले काय? त्याच्याही घरी जा फुल घेऊन, त्याच्या बायकाच्या समोर जा, त्याच्या नवऱ्याच्या समोर जा, फुल घेऊन जा आणि इथे ये म्हणा. कोण तुला पेन्शन आहे? त्या पोराले, त्या जवळले, त्या सुनीले आणि त्या पोरीले, त्याही ना काय मस्त तुम्ही करा भारताले विश्वगुरु आणि आम्ही मरा सुरू झालं. साऱ्या लोकांनी गोळा फाडू फाडू सांगता तुम्ही आमचा भारत विश्वगुरु होते, विश्वगुरु होते, फक्राचा विश्वगुरु होते. तुम्हाला पेन्शन नाही भेट, जुनी नवीन पेन्शन, त्याच्यात पगार किती भेटणार आहे पेन्शनचा माहिती आहे तुम्हाला? 7,000, कोणाला 4,000, कोणाला 2,000. मला सांगा.